वसंत ऋतू लागताच गोंदियात पिवळ्या पळसाला फुलं यायला सुरुवात. पाहुयात विशेष रिपोर्ट. पळसाला पाणी तीनच ही म्हण आपण नेहमीच ऐकतो, मात्र पळसाला तीन रंगाचे फुल देखील येतात. अशाच पळसाला दोन रंगाची फुलं खास माझ्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत गोंदिया जिल्ह्यातून. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात विविध प्रजातीची दुर्मिळ वृक्ष असून त्या वृक्षांवर लाखो पशुपक्ष्यांचे अधिवास असते. मात्र याच वृक्षांच्या माध्यमातून त्यांना खाद्यसामुग्री देखील मिळते. अशाच दुर्मिळ वृक्षांचा संवर्धन व्हावा याची माहिती भावी पिढीला देखील व्हावी या दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती तज्ज्ञ अशी ओळख असलेले गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दुर्मिळ प्रजातीच्या वृक्ष संगोपनाचा संदेश देण्यासाठी दुर्मिळ वृक्षांचा शोध घेत गोंदिया जिल्ह्यात देखील अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा पिवळा आणि पांढरा पळस आहे हे शोधून काढले. आज पिवळ्या पळसाची फुले आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाली आहेत. पळस हा गोंदियातल्या निसर्गातला राजकुमारच आहे. जिकडे तिकडे आज आपल्याला पळस फुललेला दिसतो आहे. या गर्द केशरी रंगाच्या पळसाच्या फुलांचे आपण रस्ते जर पाहिले तर आपण आश्चर्यचकित होतो. या प्रकारचे रस्ते अख्ख्या महाराष्ट्रात किंवा भारतात व्हायला हवे होते. आजपर्यंत हा पळस ॲव्हेन्यू ट्री म्हणून का वापरला गेला नाही याचं मला आश्चर्य वाटतं आहे. आणि नुसता लाल पळसच नव्हे तर आज आपण सकाळी पाहिलेला आहे या गोंदियामध्ये पिवळ्या रंगाचा देखील पळस आहे. या लाल आणि पिवळ्या रंगाचं कॉम्बिनेशन करून आपण गोंदिया शहराच्या आजूबाजूचा जो बायपास आहे त्याच्यावरती आपण पळसाची लागवड केलेली आहे. अजून 10 वर्षानंतर माझी खात्री आहे की महाराष्ट्रातले नव्हे भारतातले लोक हा 5 किलोमीटर लांबीचा लाल आणि पिवळ्या रंगाचा बायपास पाहायला येतील. परंतु पळसाचं महत्त्व केवळ रंग किंवा ॲव्हेन्यू ट्री म्हणून नाही तर पळस हा इथल्या निसर्गाचा जीवनदाता आहे. मी आज गेले महिनाभर पाहतो आहे, रोज पळसावरती शेकडो हजारो पक्षी जगत आहेत. पळसच्या पळसावर पहाटे 6-6:30 वाजल्यापासून पोपटांची सुरुवात होते. त्यानंतर पळस मैना आलेल्या असतात, साळुंके आलेल्या असतात, सातभाई असतात, कोतवाल असतात, चिमण्या असतात, सर्व प्रकारचे पक्षी. हिरवे कबूतर पाहिलेले आहेत, आपली कबूतरं पाहिलेली आहेत, खंड्या बघितलेला आहे. या म्हणजे खंड्यासारखा पक्षी देखील पळसावर मला आश्चर्य वाटलं होतं. या प्रकारचे सगळे जीव ह्या पळसावरती रस पिण्यासाठी येत आहेत. आणि इतकंच नव्हे तर या निसर्गातला अविभाज्य घटक म्हणजे माकडं ही देखील पळसाची फुलं खाताना आपल्याला दिसतात. म्हणजे या निसर्गाचा सगळा हा समतोल साधण्याचं काम पळस करीत आहे. हा पळस जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सगळीकडं वाढला पाहिजे या निसर्गाला, तरच आणि तरच इथला निसर्ग टिकणार आहे. इथली बायोडायव्हर्सिटी टिकवण्याच्या दृष्टीने ह्या पळसाचं महत्त्व आहे. आणि नुसतंच एवढं महत्त्व नाही तर मी हे सांगू इच्छितो की यावर्षी आपण पळसाच्या फुलापासून रंग करून त्याची रंगपंचमी खेळणार आहोत, ज्याप्रमाणे मागच्या वर्षी आम्ही रंगपंचमी खेळली होती. आणि त्याचबरोबर 2 महिला बचत गट त्यांना पळसाच्या फुलापासून तयार केलेल्या रंगापासून कपडे रंगवून ते विक्रीचं आम्ही सुरुवात करणार आहोत. जर हे आमचं यशस्वी झालं तर ज्याप्रमाणे गोंदियातला सेंद्रिय तांदूळ ही गोंदियाची ओळख होऊ घातलेली आहे, त्याचप्रमाणे पळसाच्या रंगापासून तयार केलेले गोंदियातले शर्ट ही देखील या गोंदिया जिल्ह्याची एक आगळीवेगळी ओळख ठरेल. आता ह्या प्रकारे ह्या पळसाचं महत्त्व जर आपल्याला समजून सांगायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पळस दाखवला पाहिजे. आणि यासाठी आपण पळसाची पिवळ्या पळसाची रोपं टिश्यू कल्चरने तयार करणार आहोत. कारण पिवळ्या पळसाच्या बियांपासून पिवळाच पळस होईल याची खात्री नसते. म्हणून आपण पिवळा आणि लाल पळस अशा दोन्हीचीही भेट महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला पहिल्या टप्प्यात देणार आहोत. पुढे जाऊन आपण प्रत्येक तहसील कार्यालयापर्यंत पिवळा आणि लाल पळसाची रोपं देणार आहोत.